दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही राष्ट्रीय कला अकादमी नॅस कडून गुढीपाडव्या निमित्त महिला सबलीकरण या विषयाला अनुसरून भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग नोंदवला. सलग 17 वर्षांची परंपरा असलेल्या राष्ट्रीय कला अकादमी नॅस कडून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सारसबागेतून अतिशय उत्साहात शोभायात्रेला प्रारंभ झाला आणि शनिवारवाड्यावर या शोभायात्रेची सांगता झाली. पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत महिला सबलीकरण हा संदेशात्मक विषय घेऊन मर्दानी दिमाखात भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. एक संदेश देणारा उपक्रम आपण करतो आहोत. गेले 3 वर्ष आपण हा उपक्रम चालू ठेवला आहे. 31 डिसेंबरचा कार्यक्रम सर्व साजरा करतात, परंतु नूतन मराठी वर्ष, हिंदू आपलं गुढीपाडव्याचं वर्ष म्हणून आपण त्या नवीन वर्षाचा सण साजरा करतो. त्या निमित्ताने आपण ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण ही रॅली सारसबाग तू शनिवारवाडा इथपर्यंत ही रॅली आपण काढली आणि त्याच्यामध्ये सर्व स्त्रियांचा विषय घेतला होता. ती स्त्रिया आता सर्व दृष्टीने प्रबळ आहेत. वकिली कुठल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आत्ता त्या मानाच्या स्थानावरती आहेत. त्याकरता स्त्रियांचाच विषय आपण घेतला होता आणि स्त्रियांसाठीच आपण ही रॅली काढली. मराठी नव वर्षाची सुरुवात आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने होत आहे. पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमी न्यास यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणावरती एक भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेमध्ये असलेले काही शोभायात्री आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत. नवीन वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या काय भावना आहेत, कशाप्रकारे त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत राष्ट्रीय कला अकादमीचे यात्री आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आज नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या प्रमाणावरती तुम्ही एकत्र जमलात, काय भावना आहे? भावना म्हणजे आपली संस्कृती हा आपला मोठा मान आहे, तर त्याचा एक वारसा जपण्यासाठी आम्ही पाडव्याच्या दिवशी खास पारंपरिक वेशभूषा आम्ही सगळ्यांसाठी करत असतो. तर ह्याच्यातून एकच म्हणजे स्त्री आज कुठल्याही क्षेत्रात गेली तरी ती आपला पारंपरिक पोशाख सोडत नाही हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. त्याचबरोबर गुढीपाडवा हा आपला एक मानाचा म्हणजे नवीन वर्ष आपण मानतो, तर त्याची संकल्पना आज आम्ही ह्या यांनी करत असतो की आमच्या वर्गावर संस्कृती आणि संस्कार हे पूर्ण घडवले जातात मुलींवर. प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आमच्या क्लासवर वर्गावर सांगितलं जातं. म्हणजे अगदीच टिकली ही स्त्रियांसाठी किती महत्त्वाची आहे हे आम्ही बिंदूंमधूनच शिकत असतो. म्हणजे हे आमचं प्रत्येक कालांतर चालूच आहे आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे पाडव्याचं. आपण सर्व जाणतो की राष्ट्रीय कला अकादमी जी आहे, कला अकादमी न्यास जी आहे, ते मोठ्या प्रमाणावरती सामाजिक उपक्रम राबवत असते. आज जी शोभायात्रा जी काढण्यात आली त्याच्यामागे प्रमुख उद्देश काय होता ही शोभायात्रा काढण्यामागे? ह्यामध्ये दरवर्षी आम्ही वेगवेगळे विषय घेऊन करतो. मागच्या वर्षी आम्ही लेखी वाचवा हा विषय घेऊन शोभायात्रा काढली होती. ह्यावर्षी महिला सबलीकरण हा विषय घेऊन आम्ही हे केलेलं आहे की महिलांना जास्तीत जास्त समाजामध्ये वाव मिळावा ह्या उद्देशाने ही शोभायात्रा काढण्यात आलेली होती. निश्चितच या शोभायात्रेविषयी मोठ्या प्रमाणावरती महिलांमध्ये सुद्धा आपण उत्साह पाहू शकतो. पारंपरिक वेशभूषेमध्ये काही महिला आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की आज शोभायात्रा जी काढली होती, आज नवीन वर्षाची सुरुवात देखील होत आहे, तर मला सांगा की आज नवीन वर्षानिमित्ताने काही तुम्ही संकल्प वगैरे केलेले आहेत का आगामी काळामध्ये ज्यावरती तुम्ही अंमलबजावणी कराल? संकल्प सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझं हे प्रथमच वर्ष आहे ह्या उपक्रमात सहभागी झालेलं आणि हे पारंपरिक पद्धतीने जे चालू आहे ते खूप सुंदर आहे आणि असंच कायम ठेवणार चालू. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि माझंही हे प्रथम वर्ष आहे आणि हे जे सुरू झालं ते खूप छान आहे आणि सगळ्यांना आपल्या हिंदू धर्माचा पारंपरिक काही माहिती मिळते सगळ्यांना. आपल्यासोबत आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. आपल्यासोबत एक छोटी सुद्धा आहे जी या यात्रेमध्ये सहभागी झाली होती, आपण तिच्याकडून जाणार घेणार आहोत. या सहभागी या यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला काय वाटलं, सकाळपासून तिने कशाप्रकारे तयारी केली होती? दीदी काय सांगाल दीदी, आज सकाळीपासून तू आली येत नाही या शोभायात्रेमध्ये, काय आज इथं येऊन कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. हां, सर्वांना शुभेच्छा पाडव्याच्या. सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. निश्चितच पाहू शकतो की आपण मोठ्या प्रमाणावरती इथं महिलांमध्ये उत्साह पाहून येतोय. पुरुषांनीही त्याचप्रमाणे पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.
आणि काही नवीन संकल्प केलेले आहेत जे आगामी वर्षामध्ये त्याच्यावरती अंमलबजावणी करतील. महिला सबलीकरण या अतिशय स्तुत्य अशा उपक्रम या विषयावरती त्यांनी शोभायात्रा काढली होती. मोठ्या प्रमाणावरती महिलांमध्ये जनजागृती करण्याचा यामागचा स्तुत्य असा यांचा हेतू होता असं आपल्याला सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन सौरभ बुचकेसह दीपक पाठक, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.